सहज समाचार वृत्तवाहिनीने श्री गणेश दर्शन 2018 संकल्प केला होता। त्यानिमित्ताने लक्ष्मीनगर खोपोली येथे अनंत केदारी यांच्या निवासस्थानी आमची टीम पोहोचली। पारंपरिक गणेशोत्सवाच्या आयोजनात केदारी कुटुंब व्यस्त होतं। आपण बाप्पासाठी काय स्पेशल करू शकतो ते करण्यात घरातील प्रत्येक जण व्यस्त होता। दरवर्षी हा उत्साह असाच असतो, तो अगदी मखर बनवण्यापासून ते शेवटपर्यंत, अशी माहिती केदारी यांनी दिली। श्री गणेशासोबतच त्यांच्या घरी गौरी पूजल्या जातात, त्यामुळे पाहुणे, मित्रमंडळी, नातीगोती या आनंदोत्सवात रमून जातात। श्री गणेशाच्या आशीर्वादाने हे असंच किंबहुना याहीपेक्षा उत्साहात सुरू राहावं अशी प्रार्थना श्री गणेशाजवळ केली आहे, असे केदारी सांगतात। चला तर घेऊया केदारी यांच्या घरच्या उत्सवाचा आनंद। माझं नाव अमोल अनंत केदारी, मी लक्ष्मीनगरमध्ये राहतो। आमच्याकडे गणपती हा गेल्या 28 वर्षापासून आम्ही स्थापित करत आहोत। आम्ही ह्याच्या अगोदर भिवपुरीमध्ये जेव्हा वडील आमचे होते तेव्हा आम्ही कर्जतला भिवपुरी जे कॅम्प आहे टाटा पॉवर तिथे आम्ही गणपती आम्ही आरास करायचो आणि तिथे आमचं चलचित्र असायचं, कारण की माझ्याकडे तेव्हा जागा आमची मोठी होती त्याच्यामुळे आम्ही तिथं चलचित्र करायचो। त्याच्यानंतर आम्ही खोपोलीमध्ये शिफ्ट झाल्यानंतर इथे जेव्हा आलो लक्ष्मीनगरला, त्यानंतर 8 वर्षापासून जो आम्ही इथं आहोत त्याप्रमाणे आम्ही जसं माझ्या छोट्या जागेमध्ये वस्तू करता आरास करता येईल त्याप्रमाणे मी आरास करतो आहे। आणि मी शक्यतो जास्तीत जास्त टाकाऊ वस्तूपासून, जसं मला क्रिएटिव्हिटी जास्तीत जास्त मला डेकोरेशन करता येईल मी त्याचा प्रयत्न करतो।